महाराष्ट्र में चल रही ईडी कार्रवाई पर फिर एक बार शिवसेना प्रवक्ता संजय राउत ने केंद्र सरकार को आड़े हाथों लिया है। नागपुर में पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि मुझे डर लग रहा है कि हमारे किसी शिवसैनिक की वड़ा पाव के स्टॉल हो और उस पर ईडी रेड मारेगी। असं आहे की मी माझं काम केलंय, माझ्याकडे जी माहिती होती ती मी सरकारकडे किंवा तपास यंत्रणांना महाराष्ट्राच्या सोपवलेली आहे। त्या पुढलं काम तपास यंत्रणाने करायचं आहे। जर त्यांच्याकडे मी दिलेल्या पुराव्यात त्यांना काही दम वाटत असेल तर ते कारवाई करतील। माझा दबाव नाही आहे किंवा सरकारचा दबाव नाही आहे। तपास यंत्रणा स्वतंत्र आहेत तपास करायला। मला तर भीती वाटते आमची एखादी वडापावची गाडी असेल आमच्या एखाद्या शिवसैनिकाची त्याच्यावर सुद्धा ईडी कारवाई करेल।